नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अजित वावळ आणि आपला आवडता यूट्यूब चॅनल जय किसानमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहे ऊसाच्या जोरदार फुटव्यांसाठी काय काय उपाययोजना करायची आहेत. तर मित्रांनो, पहिल्यांदा उपाययोजना करण्याअगोदर ऊस लावल्यानंतर साधारणतः 1 महिन्याचा झाल्यानंतर त्यासाठी पहिलं ड्रिंचिंग घ्यायचं आहे. पहिलं ड्रिंचिंग घेण्यासाठी या ठिकाणी बर्ड शूटर हे औषध वापरायचं आहे. 500 ml बर्ड शूटर घ्यायचं आहे. बोर्ड शूटरने चांगल्या प्रमाणावर फुटवे निघण्याचं काम हे बोर्ड शूटर हे औषध करत आहे. त्यानंतर लायकोसिन घ्यायचं आहे. लायकोसिन पांढरीमुळे वाढवण्याचं काम करत आहे आणि आपल्या पिकाला एक जोर द्यायचं काम करत आहे. पांढरीमुळे जेवढी वाढणार आहे तेवढीच आपली झाडाची ग्रोथ चांगल्या पद्धतीने होणार आहे. बोर्ड शूटर आणि लायकोसिन ही दोन औषधं 500 ml एकरासाठी घ्यायची आहेत आणि त्या बोर्ड शूटर आणि लायकोसिनमध्ये 12:61 घ्यायचं आहे 2 किलो आणि युरिया घ्यायचा आहे 4 किलो. असं हे प्रमाण घ्यायचं आहे एकरी. लायकोसिन आणि बर्ड शूटर ही दोन औषधं 500 ml घ्यायची आहेत. 12:61 2 किलो आणि युरिया 4 किलो असं हे प्रमाण घ्यायचं आहे. हे प्रमाण घेतल्यानंतर साधारणतः 300 ते 400 लिटर पाण्यामध्ये, 400 लिटर केलं तर बेस्ट राहील, 400 लिटर पाण्यामध्ये याचं हे सगळं प्रमाण घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला प्रत्येक ऊसाच्या झाडाला या ठिकाणी ड्रिंचिंग करायचं आहे. ड्रिंचिंग करताना काळजी घ्यायची आहे हे झाडाच्या पानावर पडता कामा नये, हे खोडाच्या जवळ टाकायचं आहे, खोडावरतीसुद्धा टाकायचं नाही आहे मित्रांनो, याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर साधारणतः 20 दिवस ते 1 महिना गेल्यानंतर दुसऱ्यांदा हे असंच औषध दुसऱ्यांदा तयार करायचं आहे. त्यासाठी बर्ड शूटर 1/2 लिटर घ्यायचं आहे, लायकोसिन 1/2 लिटर घ्यायचं आहे, 12:61 2 किलो घ्यायचं आहे आणि युरिया 4 किलो घ्यायचं आहे. असं हे एक प्रमाण पुन्हा एकदा घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा एक ड्रिंचिंग झाल्यानंतर 1 महिन्याने किंवा 20 दिवसाच्या पुढे या ठिकाणी दुसरंही ड्रिंचिंग अशाच पद्धतीत घ्यायचं आहे. अशा पद्धतीत हे दोन ड्रिंचिंग घेतल्यानंतर आपल्या ऊसाला साधारणतः 2 ते 2.5 महिने होईल. आपल्या ऊसाला साधारणतः 10-10 फुटवे या ठिकाणी निघले असतील, 10 ते 12 फुटवे निघले असेल आणि 10 ते 12 फुटवे ऊसाला सफिशियंट आहेत, काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. 10-12 फुटवे असेल तर ऊसाची वाढही चांगली होते आणि योग्य प्रमाणात होते. त्यानंतर आपला ऊस साधारणतः 3 महिन्याचा झाल्यानंतर हलकी हलकी या ठिकाणी पहिली भर लावायची आहे आणि दुसरी भर साधारणतः 4 महिन्याचा झाल्यानंतर दुसरी भर लावायची आहे. 2 वेळा भर लावल्यामुळे मित्रांनो फायदा एक असा होतो का आपला ऊस वारा जरी खूप आला तरी उलटा पालटा पडला तरी उपटून पडत नाही आहे, इथपर्यंत आपल्याला त्याचा फायदा होतो. म्हणून या ठिकाणी ऊसाला सरी फोडताना ही 2 वेळा नक्की सरी फोडायची मित्रांनो. 2 वेळा सरी फोडल्यामुळं आपल्या ऊसाला भर चांगली लागणार आहे, आपल्या ऊसाची पांढरीमुळे चांगली वाढणार आहे, त्यातूनच आपल्या ऊसाला जोंब असणार आहे चांगल्यापैकी आणि आपली शेती फायदा. त्याच पद्धतीत मित्रांनो या ठिकाणी भरभीर लावून झालेली असताना आपल्याला जसं ड्रिंचिंग आपण पाहिले त्याच प्रमाणात आपल्याला फवारणीही वरून करायची आहे. पण वरून फवारताना त्याला मॉल्व्हिनॉल ऊस 501 असं हे औषध आहे. साधारणतः 2 ml घ्यायचं आहे हे औषध पर लिटरसाठी, 2 ते 2.5 ml घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण 3:19 घेऊ शकतो किंवा स्टार्टर म्हणून हे पावडर येते आहे. ही साधारणतः 1 किलो घ्यायची आहे 1 एकरासाठी. स्टार्टर घ्यायचं आहे 1 किलो आणि मॉल्व्हिनॉल ऊस 501 हे घ्यायचं आहे. 2 ते 2.5 ml हे औषध घ्यायचं आहे पर लिटरसाठी. मग आपल्याला एकराला किती पंप लागत आहेत, किती लिटर लागतं आहे. साधारणतः 20 लिटरचा पंप असेल तर साधारणतः 40 ते 50 ml या ठिकाणी घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला एकदम ते सफिशियंट होईल. अशा प्रकारे आपण ही एक स्प्रे, हा स्प्रेसुद्धा 2 वेळा करायचा आहे. साधारणतः 2 ते 3 वेळा तुम्ही हा स्प्रे करू शकता. त्यानंतर 19:19 स्प्रे घ्यायला सुरुवात करायची आहे आणि आपला ऊस या ठिकाणी साधारणतः 3-4 महिन्याचा होईल अशा पद्धतीत आपण त्याला स्प्रे द्यायचे आहेत. मध्ये एखादा तुम्हाला जर वाटत असेल त्याच्यावर काही रोगराई आलेली आहे त्या दृष्टीने एखादा कीटकनाशक एखादं तणनाशक असं घ्यायचं आहे. अशाच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि ऑन करून ठेवा जेणेकरून अशाच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ आम्ही या चॅनलवर टाकत असतो ते तुमच्यापर्यंत लवकर.